नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 5 जिल्ह्यात पार पडत असून ही प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली आहे। तर यामध्ये तांबे कुटुंब प्रत्येक मतदान केंद्रात भेट देत आहे। नाशिकच्या म्हसरूळ येथील मतदान केंद्राला भेट दिली आहे। यावेळी सत्यजित तांबे यांच्या मातोश्री दुर्गा तांबे यांनी बोलताना सांगितलं की सत्यजित तांबे यांचाच या निवडणुकीत विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच बाळासाहेब थोरात हे आमचे कुटुंब प्रमुख असल्याचं देखील यावेळी दुर्गा तांबे यांनी नमूद केलं। या प्रसंगी सत्यजित तांबे यांच्या वहिनी डॉक्टर वर्षा हर्षल तांबे या देखील उपस्थित होत्या। बोल काय सांगाल, आज मी स्वतः ठिकाणी भेट देत आहे, काय कसं वाटतं, काय सत्यजित सुधीर तांबे यांच्यासाठी अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारचं वातावरण सर्व ठिकाणी। माझं संगमनेर शहराचा दौरा झाला, नांदूर शिंदोटे सिन्नर आणि नाशिक शहरातील 7 ठिकाणी माझा दौरा झाला, अजून बाकीची ठिकाणं राहिलेली आहेत। एकदम उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे, अतिशय मतदार अतिशय आनंदाने मतदान करत आहे। पण मतदार बाहेर येत नाही, साधारण सकाळी 60% फक्त मतदान झाले नाशिक विभागामध्ये, तर तुम्ही काय आवाहन कराल थोडस मतदारांना? मतदान असलं की त्या दिवशी रिलॅक्स वाटतं की काय, थोडेसे येतात परंतु येतील, आता कोणी म्हटलं की जेवण करून जाऊ येतील, निवांतपणे येतील। सत्यजितचा विजय हा निश्चित आहे असं तुम्हाला विश्वास आहे म्हणून? सत्यजितचा विजय हा निश्चित आहे, निश्चित आहे, आत्मविश्वास आहे मला। आणि त्याच्या मामांचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे, ते आमचे कुटुंब प्रमुख आहे, त्याची मला कुठली कल्पना नाहीये, तसे मला काही कल्पना। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, नाशिक।